Dear students, we are going to start third chapter of science, current electricity. Electricity is very important in our daily life. तुम्हाला माहिती आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रिसिटी खूप महत्त्वाची आहे. बँक्स, हॉस्पिटल्स, पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा उपयोग केला जातो. कम्प्युटरवर तुमचं एखादी महत्त्वाचं काम सुरू आहे आणि अचानक इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली, तुमची फाईल सेव्ह करण्याची बाकी आहे, तुम्हाला किती वाईट वाटणार? तुम्हाला ती फाईल परत बनवावी लागेल. कम्प्युटर वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी. टी व्हीवर इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनल क्रिकेट मॅच सुरू आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये इंडियाला जिंकण्यासाठी 12 रन करायचे आहेत आणि अचानक इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली. विचार करा तुमची रिॲक्शन काय असेल. टेलिव्हिजन वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी. सो इन दिस वे electricity is used for running television, electric motor, several instruments in industries. Domestic appliances like refrigerator, washing machine, electric oven, fans, mixer, cooler, roti maker, vacuum cleaner, etc. have helped us by saving time and labor. All these devices cannot be run without electricity. So electricity is very very important for our comfortable life. It plays an important role for the development and progress of the nation in the modern world. तर आपण या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी शी रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट्स अभ्यास करणार आहोत.